नमस्कार, मी निकिता वागद स्टार एफएक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. बघूया आजचा स्टारचा वाद. प्रकाश नगर वसाहतीत स्वच्छता अभियान रॅली. परिसर स्वच्छ असला की आरोग्य चांगले असते या संकल्पनेतून खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचे शून्य कचरा प्रकल्प अभियान सुरू केला आहे. प्रकाशनगर वसाहतीत आज स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ राज्यस्तरीय अधिवेशन रामटेकला संपन्न. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघातर्फे आज सकाळी 11 वाजता जिल्हा नागपूर राजीव गांधी सभागृह येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते आणि उद्घाटक आमदार सुधीर पारवे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पंचायत राज्य समिती महाराष्ट्राचे शासन यांच्या हस्ते करण्यात आले. आज या ठिकाणी ग्रामसेवकांचं राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केलेलं आहे. ज्या मागण्या या ठिकाणी त्यांनी अधिवेशनाच्या मार्फत ठेवलेल्या आहेत त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? महाराष्ट्र ग्रामसेवक संघ जे आहे महाराष्ट्राचं त्याचं एक अधिवेशन यांनी नागपूरमध्ये या रामटेकमध्ये गावाच्या भूमिकेमध्ये त्यांचं निमंत्रण होतं मला की आपण या ठिकाणी पंचायत राज कमिटीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून आपण आणलं पाहिजे उद्घाटन. आणि मी त्यांना हो म्हटलं की मी येतो यायला. तर कारण असं आहे की ग्रामसेवक खऱ्या अर्थाने गावामध्ये काम करणारा विकासाचं काम करणारा महाराष्ट्राच्या कल्याणकारी योजना राबवणारा गावामध्ये काम करणारा प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक आणि अशा याच्यामध्ये विविध गोष्टी त्याला कराव्या लागतात. पण ते करत असताना काही अडचणी पण यांच्या याच्यामध्ये आहे की आता त्यांनी सांगितलं की 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या ज्या आमसभा असतात त्या शासनाने ठरवून दिलेल्या आहे. परंतु अशा वेळेस का जात असताना फार अडचणीचा सामना करावा लागतो आणि फार मोठ्या त्या ठिकाणी मारझोड हे ते लोक वेगळ्या माहोलमध्ये राहतात ऐकण्याच्या मस्जिदीमध्ये राहत नाही अशा वेळेस त्यांना प्रोटेक्शन पण मिळालं. तर अशा याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये शासन दरबारी आपण वाच्यता करून त्यांना असं नाकार नाही आहे की आम्ही आमसभा घेणार नाही आमसभेला हजर राहणार नाही असं त्यांचं म्हणणं नाही आहे. परंतु काही मोकळ्या वेळेमध्ये ते दिवस सोडून राष्ट्रीय सणाचे दिवस सोडून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी घेतल्या तर त्याच्यामध्ये योग्य निर्णय त्याच्यामध्ये घेता येईल लोकांना दिलासा देता येईल आणि योग्य लाभार्थी निवड करता येईल. या संदर्भामध्ये त्यांच्या काही गोष्टी रास्त आहेत तर त्या शासन दरबारी आपण पीठ करून त्याच्यामध्ये काही सोडता येईल का त्या संदर्भामध्ये आपण त्यांना आता या अधिवेशनादरम्यान सांगितलेल्या गोष्टी त्या संदर्भामध्ये माननीय पंकजताई मुंडे यांच्याकडे बैठक पण लावणार आहे. आणि या अनुषंगाने अधिवेशनादरम्यान आपण ग्रामसेवकांची आपली अहम भूमिका काय असली पाहिजे आपण ग्रामसेवकांनी राज्याच्या येणाऱ्या कल्याणकारी योजना कशा पद्धतीने राबवायच्या गावामध्ये असणारे ग्रुप जे आहे ग्रुपिझम आपण न करता त्याला मिटवून एक गावामध्ये समन्वय कसा साधता येईल आणि त्याच्या माध्यमातून सलोख्याचं वातावरण गावामध्ये निर्माण करून एक आदर्श गावाची संकल्पना कशी साकार करता येईल हे तुमच्या माध्यमातून आपल्याला साकार करता येतं तर याही गोष्टी आपण कशा करू शकता त्याच्यावरही मी आता या याच्यामध्ये वाचता केली. म्हणजे काय होईल की गावामध्ये समन्वय चांगला राहील वातावरण चांगलं बनवता येईल आणि विकासाची कल्याणकारी राज्याच्या येणाऱ्या कल्याणकारी योजना गावामध्ये असणाऱ्या तळागाळातील जनतेपर्यंत व्यवस्थित पोहोचेल याकरता सगळ्यांनी आपण गावाचा डेव्हलपमेंटचा दुवा समजून काम करावं या संदर्भातही मी या अधिवेशनामध्ये माझ्या भाषणामध्ये. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार फिक्स न्यूज स्टार सवार.